बुलडाण्याच्या चिखलीमध्ये मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, शेगावला जाण्यापूर्वी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं. राहुल गांधी यांच्या सभेला विरोध करण्याच्या भूमिकेवर मनसे नेते आणि कार्यकर्ते ठाम. बुलडाण्याच्या चिखलीमध्ये राहुल गांधी यांचे पोस्टर्स मनसे कार्यकर्त्यांनी पाडले. सावरकरांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान. आशिष शेलार यांची राहुल गांधींवर टीका, तर सत्तेसाठी शिवसेनेची बोटचेपी भूमिका, शेलारांचं टीकास्त्र. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी, इंदूरमध्ये बॉम्ब न उडवण्याच्या धमकीचं पत्र, इंदूरमधल्या एका मिठाईच्या दुकानात निनावी पत्र. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी. नागपूरमध्ये भाजपचा राहुल गांधींच्या विरोधात आक्रमक पवित्रा. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजप युवा मोर्चाचं काँग्रेसच्या टिळक भवन समोर आंदोलन. पुण्यातही काँग्रेस भवनाबाहेर भाजपचं आंदोलन, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. पुण्यामध्ये राहुल गांधी यांच्या पोस्टरला फासलं काळं, काँग्रेस भवनाबाहेर फासलं काळं, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. सावरकरांचं जन्मस्थान असलेल्या भगूरमध्ये शिंदे गटाचं आंदोलन, राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध. खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वात राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी. भगूरमधल्या आंदोलनाच्या वेळी शिंदे गटाकडून सावरकरांची पूजा, सावरकरांना खासदार हेमंत गोडसेंकडून दुग्धाभिषेक. सावरकरांचे नातू रणजित सावरकर आज करणार मोठा गौप्यस्फोट. संध्याकाळी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींची पुराव्यासह काढणार लष्कर. सर्व पुरावे समोर ठेवून राहुल गांधींना देणार सडेतोड उत्तर. सावरकर स्मारकामध्ये दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत फूट पडू शकते, खासदार संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य. भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतोय म्हणून लक्ष विचलित करण्यासाठी सावरकरांचा वाद उकरून काढला जातोय, संजय राऊतांचं मत. राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत नाही हे शिवसेनेनं आधीच स्पष्ट केलंय, संजय राऊत यांनी केलं पुन्हा एकदा स्पष्ट. महाविकास आघाडी विशिष्ट मुद्द्यावर एकत्र आली, आम्ही मुद्द्याला तिलांजली दिलेली नाही. मेहबूबा मुफ्तींसोबत भाजपनं केलेली युती काय होती, नीलम गोऱ्हेंचा सवाल. सावरकरांच्या मुद्द्यावर ठाकरे गट आणि काँग्रेसचे विचार वेगळे, पण मतभेदाच्या अधिकारावर आमचा विश्वास, त्यामुळे महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही, काँग्रेस नेते जयराम रमेश यांचं वक्तव्य. सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी सत्य मांडलं, मूळ मुद्द्यावर लक्ष केंद्रित करावं, वैचारिक वाद सुरू राहतील. एबीपी माझाशी बोलताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. हा राज्यस्तरावरचा विषय आहे, त्यावर बोलणं योग्य होणार नाही, सुनील केदार यांची संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. संजय राऊत यांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्र खोटं, तक्रारदारही बोगस, किरीट सोमय्या यांचे संजय राऊतांवर गंभीर आरोप. तक्रार घेण्यासाठी पोलीस आयुक्तांवर उद्धव ठाकरेंचा दबाव होता, बोगस तक्रारदार उभा करून ठाकरेंनी चौकशीचे आदेश दिले, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप. ठाकरे सरकारनं बिल्डर, दारूवाले, बारवाले, हॉटेल मालक यांच्यावर सवलतींची खैरात केली होती, तर शिंदे फडणवीस सरकारनं मुंबईकरांच्या मालमत्ता करामध्ये वाढ होणार नाही याची काळजी घेतली, हा फरक मुंबईकरांनी पाहावा, आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका. बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचे जे वारसदार आहेत ते त्यांच्या विचाराचे वारसदार नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांना जीवनभर शिव्याशाप देणारे त्यांच्या मागे एकत्र आले, त्यांच्यावरही गोमूत्र शिंपडणं आवश्यक, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा उद्धव ठाकरेंना टोला. वने आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार गुजरात दौऱ्यावर, विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये होणार सहभागी, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्यासह जाहीर सभेला राहणार उपस्थित. अमित शहा यांचा रविवारी होणारा पुणे दौरा रद्द, दौऱ्यामध्ये शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं होणार होतं लोकार्पण. जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी गावात दरोडेखोरांची दाम्पत्याला मारहाण, 30 तोळे सोनं घेऊन चोरटे लंपास.
विकास आराखड्यावरून पंढरपूरच्या नागरिकांचा संताप। आता स्थानिक शासनाला 15 दिवसात आराखडा देणार, स्थानिकांना उद्ध्वस्त करून आराखडा राबवणार नसल्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये महाविद्यालयातल्या विद्यार्थिनींमध्ये तुफान हाणामारी, हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पोलिसांनी या प्रकरणी विद्यार्थिनींच्या पालकांना दिली आहे समज। नंदुरबारमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात 6 महिन्यांपासून निधी नसल्यामुळे औषधांचा तुटवडा, एप्रिल महिन्यापासून औषध खरेदीसाठी निधी नाही। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा आज हीरक महोत्सवी वर्धापन दिन। वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला शिवाजी विद्यापीठाच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई। हवामान बदलांचा आंब्याच्या उत्पादनावर परिणाम, आंब्याच्या मोहर प्रक्रियेला होतोय उशीर, तर आंब्यावर तुडतुडे आणि थ्रिप्सचाही प्रादुर्भाव, कीटकनाशक फवारणीनं प्रादुर्भाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न। श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी दिल्ली पोलिसांचा मोठा खुलासा, आरोपी आफताबला होतं अंमली पदार्थांचं व्यसन, श्रद्धाच्या हत्येवेळी गांजाच्या नशेत असल्याची आफताबची कबुली। मुंबई उच्च न्यायालयाकडून आनंद तेलतुंबडेंना जामीन मंजूर, पण ईडीनं या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची मागितली परवानगी, त्यामुळे हायकोर्टाकडून जामीनाच्या निकालाला आठवड्याभराची स्थगिती। सोमवारपासून मुंबईकरांचा प्रवास होणार आरामदायी, पश्चिम रेल्वे मार्गावरील 12 डब्यांच्या 26 लोकलचे लवकरच 15 डब्यांच्या लोकलमध्ये होणार रूपांतर। वाशिष्ठी दूध प्रकल्प लवकरच ग्राहकांच्या सेवेत, दररोज 10,000 लिटर दुधाचं होणार संकलन। गर्भवती पत्नीच्या अपघाती मृत्यूनंतर पतीची आत्महत्या, पुण्याच्या जुन्नरमधली घटना, याच वर्षी झाला होता प्रेमविवाह। मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरील बोरघाटात भीषण अपघात, 6 प्रवाशांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी, जखमींवर नवी मुंबई रुग्णालयात उपचार सुरू। धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये तापमानात घट होत असल्याचं चित्र पाहायला मिळते, काल 11 सेल्सिअसवर असलेलं तापमान आज 9 अंशांवर। सिंहगड किल्ल्यावरील अनधिकृत 135 स्टॉल्स वनविभागानं हटवले, प्लास्टिक बंद पदार्थांवर बंदी आणल्यानंतर वनविभागाचा निर्णय। शनिवारपासून लोकल मार्गांवर तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक, करणार कोपरी पुलाच्या कामासाठी रेल्वे आणि रस्ते वाहतूक थांबणार। नंदुरबारमध्ये वनराई बंधाऱ्यासाठी विशेष जाणीव जागृती, नदी नाल्यांचं वाहून जाणारं पाणी श्रमदानातून अडवून पाणी पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न। दापोली नगरपंचायत निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये चुकीची माहिती दिल्याचं प्रकरण, दापोलीतल्या 3 नगरसेवकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश। पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये आयोजित काशी तमिळ संगमम या कार्यक्रमाचं उद्या करणार उद्घाटन, तामिळनाडू आणि काशी यांच्यातील जुन्या संबंधांचा जागर करणं, त्याची पुष्टी करणं आणि पुन्हा नव्यानं शोध घेणं हे या कार्यक्रमाचं आहे उद्दिष्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर, इटानगर इथे डोनीपोलो विमानतळ या अरुणाचल प्रदेशातल्या पहिल्या हरित क्षेत्र विमानतळाचं पंतप्रधान करणार उद्घाटन, तसंच कामेंग जलविद्युत केंद्र सुद्धा पंतप्रधान करणार राष्ट्राला समर्पित। श्रीहरिकोटाहून आज पहिल्या खासगी रॉकेटचं प्रक्षेपण, स्कायरूट एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीकडून रॉकेटची उभारणी। चेन्नईमध्ये हवाई दलाची पासिंग आउट परेड पार, हवाई दलाच्या वॉरियर्सनी चित्तथरारक कसरतींचं केलं सादरीकरण। बांगलादेशमध्येही दिल्ली सारखीच घटना, बांगलादेशच्या खुलनामधील एका व्यक्तीनं हिंदू प्रेयसीची निर्घृण हत्या करत मृतदेहाचे 3 तुकडे करून फेकले नाल्यात। भारत न्यूझीलंड पहिला टी20 सामना पावसामुळे रद्द, वेलिंग्टनच्या मैदानात जोरदार पाऊस अजूनही सुरूच, एकाही चेंडूचा खेळ न होता दौऱ्यातला पहिलाच सामना रद्द। एलॉन मस्कनं निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर ट्विटर कर्मचाऱ्यांचं राजीनामा सत्र, जास्त तास काम करा किंवा कंपनी सोडा असा करार करण्यासाठी मस्क यांचं अल्टिमेटम, 180 पैकी 75 वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी निवडला कंपनी सोडण्याचा पर्याय, रॉयटर्सची माहिती। ट्विटर कंपनीच्या रोजच्या राजीनामा सत्रामुळे #RIPTwitter हा हॅशटॅग झाला ट्रेंड, ट्विटरचा नवा मालक एलॉन मस्क यांनाही कबरीवरील ट्विटरचा एक मीम टाकत या ट्रेंडमध्ये घातली भर। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।